सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी असलेल्या एका युवकाने सोशल मीडियावर जातीवाचक कमेंट केल्याने भीम सैनिक आक्रमक होऊन झालेल्या घटनेचा निषेध करत सुरेगावात भीम अनुयायांकडून मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणातील संबंधित आरोपी नामे गणेश संजय कोळपे राहणार सुरेगाव याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झालाय. संबंधित आरोपीला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तालुक्यातील सुरेगाव या ठिकाणी आज भीम सैनिकांकडून गाव बंद ठेवत सुरेगाव येथील बुद्ध विहार येथून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील असंख्य भीमसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. या परिसरामध्ये जी घटना घडली आहे त्या घटनेचा मी प्रथम रिपब्लिकन पार्क की आपण या गोष्टी गांभीर्याने घेऊन जे कोणी असे जातीवादी केले असतील यांना लवकरात लवकर आपण अटक करा, अन्यथा हे समाजाचे जर हातात भेटले तर हे तुमच्या हातात येणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि कालच इथल्या आपले भरपूर कार्यकर्त्यांचे फोन आले मला, त्यानंतर मी केंद्रीय मंत्री आठवले साहेबांसोबत मी या विषयावर बोललो. साहेब लवकरच म्हणजे त्यांचा गृहमंत्री शिपद काल फोन झाला असेल, संध्याकाळी फोन करणार होते. त्यामुळे सर्वांना मी अधिकाऱ्यांना विनंती करतो, आमच्या शांततेचा अंत पाहू नका, नाही तर येणाऱ्या दमाचा काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. अशा या जातीवादी किड्याला परिसरामधील कुठल्याही नेता असो कार्यकर्ता असो अशा जातीवादी किड्याला जो देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करतो अशा लोकांना यात थारा दिला नाही पाहिजे की जेणेकरून आज तुमच्या परिसरामध्ये अशी घटना कधी घडली नाही आणि इथून पुढे पण घडू नये. हीच मी आपल्या सर्व ग्रामस्थांना परिसरातील नागरिकांना विनंती करतो की अशा या जातीवादी किड्याला समाजामध्ये कोणीही थारा देऊ नये, कोणी पाठीशी घालू नये. आणि असं जर कोणी करत असेल की अशा जातीवादी किड्याला सहकार्य करून जाती जाती तेढ निर्माण करायचं जर काम करत असेल तर आमचा समाज हा जयभीम समाज किंवा दलित समाज असो किंवा बहुजन समाज असो या अशा जातीवाद्यांना सोडणार नाही. तरी पण मी सर्व भीम सैनिकांना व ग्रामस्थांना विनंती करतो, आता कायदेशीर कारवाई अधिकारी करतीलच, पण जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आज तुमच्या गावात मोर्चा नाही तर तालुक्यामध्ये आपण सर्व समाज बांधव बहुजन बांधव आपण काढू. त्याच्यामुळे कोणी हातभर व्हायचं काम नाही, कोणी घाबरून जायचं काम नाही. अशा किड्याला कसं फसायचं आपल्या सगळ्यांना माहिती. पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा गडावर सोमवती अमावस्या पर्वणी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरठण गडावर खंडोबाचा अभिषेक व महाआरती अशोक शिंदे व वसंत मुळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाविकांनी सदानंदाचा येळकोट, जय मल्हाराच्या जयघोषात कुलदैवताचा कुलधर्म व कुलाचार पूर्ण करण्यासाठी पिवळे खोबरे भंडाऱ्याची उधळण केली. महाविद्यालयात 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेशद्वारावर चॉपरने हल्ला करण्यात आला. प्रदीप भागीनाथ विटकर हा विद्यार्थी आहे, त्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. रिजवान नावाच्या विद्यार्थ्याशी त्याची ओळख होती, एका किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. 4 सप्टेंबरला विद्यार्थी सकाळी महाविद्यालयात गेला, जेवणाच्या सुट्टीत तो बाहेर पडताच रिजवान याने बेल्टने मारहाण केली. यावेळी अनोळखी तिघे मुले तेथे आले, त्यांनीही विटकर यास मारहाण केली. तिघांपैकी एकाच्या हातात कमरेचा पट्टा, दुसऱ्याच्या हातात चॉपर व तिसऱ्याच्या हातात फायटर होता. त्यांनी बेदाम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मागील 70 वर्षात शेडी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही, मात्र आज असं का झालं? प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलंय. महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघात बाहेर काय चालू आहे त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्वजण एक आहोत, त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन केले जाणार नसल्याचा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते. शेतकरी म्हटलं की शेतीसोबत जनावरे, त्यात बैलांवर
त्याचा विशेष जीव असतो, मात्र सध्या यांत्रिक युगात शेतीच्या कामात बैल बाजूला झाले असले तरी शर्यतीसाठी बैलाचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. दिवसेंदिवस शर्यतीचे वेड वाढत चालल्याने अनेक श्रीमंत शेतकरी या वेडासाठी बैल पाळतात. राज्याच्या ग्रामीण भागात आज देखील अनेकांना बैलगाडा शर्यतीचं वेड आहे. तसंही महाराष्ट्राचा हा जुना व पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. खास या बैलगाडा शर्यतीसाठी अनेक जण जातवान बैल पाळतात. त्यांना केवळ बैलगाडा शर्यतीत पळवले जाते. शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबविणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पठोरीत अमावस्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संगमनेर तालुक्यात पठार भागातील नवनाथ सखाराम आहेर या शेतकऱ्याने बैलाच्या प्रेमापोटी बैलपोळ्याच्या दिवशी त्याच्या मावली नावाच्या बैलाच्या कानात 75,000 रुपयाची 1 तोळ्याची सोन्याची बाळी घातली. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वहीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. शेवगाव तालुक्यात सोमवारी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून 15,684 हेक्टर वरील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी पिकांना फटका बसलाय. जिल्ह्यात 1 सप्टेंबर पासून शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 93.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये पावसाचे पुनरागमन झाले होते. जिल्ह्यात सर्वाधिक शेवगाव तालुक्यात 93.5 मिलीमीटर तर पाथर्डीत 82.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यानंतर जामखेडमध्ये 46.7 मिलीमीटर, नेवासा 38.4 मिलीमीटर तर राहता तालुक्यात 31.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार शेवगाव तालुक्यातून बदलून आलेले पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी नुकता स्वीकारलाय. पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाड्या वस्त्यांसह 47 गावे येतात. घारगाव, साकूर, बोटा, सारोळा, पठार असे बीट येत असून सदर बीट अंतर्गत अवैध मटका जुगार, हॉटेल धाब्यांवर अवैध दारू, अवैध गुटखा विक्री, ब्लास्टिंग ट्रॅक्टर, अवैध वाळू वाहतूक जोमात सुरू असून सर्वत्र अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातलाय. 2 समाजामध्ये स्वास्थ्य बिघडविणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस स्वतःहून कारवाई करणार आहे. यापुढे कोणीही असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस पुढाकार घेऊन तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करतील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलाय. येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन ओला यांनी केलंय. पाथर्डी पोलीस ठाण्यात राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची शांतता समितीची बैठक आगामी गणेश उत्सव, ईद ए मिलाद, नवरात्र व येणारे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. माहेरून पैसे आण किंवा तुझ्या नावावर कर्ज काढून पैसे दे या कारणावरून एका विवाहितेने सासरी होत असलेल्या छळाबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. तन्वी आशिष आमराव खासगी नोकरी करते. तिचा विवाह 2023 मध्ये आशिष आमराव याच्यासोबत झाला. पती आशिष व तन्वी हे दोघे पुणे येथे खासगी नोकरीसाठी गेले. सासरे पतीकडे पैशाची मागणी करायचे. पत्नी तन्वी आपले माहेरकडून घरगुती कारणे सांगून पतीस पैसे आणून दिले. तसेच लग्नात घातलेले मंगळसूत्र, पतीच्या हातातील अंगठी, चेन याची मागणी केली. देण्यास नकार देता सासऱ्याने त्रास द्यायला सुरुवात केली. एक दिवस नंदेच्या सांगण्यावरून पतीने सनी नावाचे फिनाईल आणून तन्वी हिला पाजले. वडगाव शेरी येथे एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तिला दाखल केलं होतं. शहर व तालुक्यात मिळून जवळपास 200 सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणपती यामुळे 10 दिवस उत्साही वातावरण राहणार आहे. मूर्ती व सजावटाची साहित्याची दुकाने थाटली असून ही गर्दी पाहावयास मिळते. या उत्साहातून बाजारपेठेत जवळपास 1 कोटींच्या वर
उलाढाल होणे अपेक्षित आहे. कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आलेत. याच परिसराकडे जाणाऱ्या गुरुद्वारा रस्त्यावर सजावटीच्या साहित्याची दुकाने स्थानिक व्यापाऱ्यांनी टाकली आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.